माधुरी, तू म्हणालीस तुझ्या अनुभवातून सांगितलंस त्याप्रमाणे खरंच विचित्र सल्ले देणारी ही माणसं खरंच भेटतात आपल्या आयुष्यात. पण ठामपणे त्यावेळीही तुझ्या पाठीशी उभी राहिलेली आई, प्रेमळ जबाबदार पती यांच्यामुळं सगळं सुसह्य आणि सुखदायी झालं. आता समाजाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? समाजाविषयी काही तक्रार किंवा वाईट अनुभव आले असतील तर तेही मोकळेपणाने सांग, श्रोत्यांना तेही मार्गदर्शकच ठरतील. आता समाजाकडनं अपेक्षा म्हटलं तर सहानुभूती दाखवून मदत करून तुम्ही कुठल्याही दिव्यांग व्यक्तीला लाचार करू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्ही मदतीचा हात देत असताना ती व्यक्ती आत्मविश्वासानं स्वावलंबी कशी होईल ना याकडं तुम्ही लक्ष द्या असं मला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही मला मदत केली तर मला तात्पुरतं बरं वाटेल, पण त्या मदतीची सवय मला कधीच लागता कामा नये. माझं जे आयुष्य आहे ते मी स्वतः उभं करायचं आहे, किंवा ते जगताना मी स्वतः झडपड करायची आहे, मी स्वतः प्रयत्न करायचे आहेत असं मला वाटायला हवं. अशा प्रकारची मदत तुम्ही करा, असा आत्मविश्वास तुम्ही दिव्यांग लोकांच्या मध्ये निर्माण करा असं मला समाजातल्या लोकांना सांगायचं आहे. आणि समाजातल्या लोकांविषयी तक्रार म्हटलं तर, म्हणजे आता समाजात आपण दोन्ही प्रकारचे लोक बघतो, एकीकडं खूप मनापासून मदत करणारे, काळजी करणारे, तर दुसरीकडं अशा वेळी एखादी दिव्यांग व्यक्ती समोर आली तर स्वतःचा फायदा बघणारे. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव म्हटल्यावर, आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात गेले असताना एक गृहस्थ आम्हाला भेटला आणि त्यानं सांगितलं, माझ्या बहिणीचाही प्रॉब्लेम असाच होता, आम्ही एक तेल तयार केलं आणि ते तेल लावल्यामुळं 4 महिने तिची दृष्टी परत आली, ते आयुर्वेदिक तेल आहे वगैरे असं सांगितल्यावर घरच्यांना पण विश्वास वाटला. तर खूप अगदी कन्व्हिन्सिंग बोलत होता. मग अगदी देवीच्या दरात एका गृहस्थानं आपल्याला असं सांगितलंय म्हटल्यावर खरंच फायदा होईल असं वाटलं. त्या गृहस्थाला मी घरी बोलवलं, मग काय काय खोबरेल तेल, गुलाबाच्या पाकळ्या, बदाम असं वगैरे घालून थोडं आयुर्वेदिक औषध त्यामध्ये घालायचं आहे असं सांगून आयुर्वेदिक दुकानात तो माणूस आम्हाला घेऊन गेला. त्यावेळी निलेश आणि पप्पा दोघंही गेले होते आणि अगदी 4-5 हजार खर्च येईल असं त्या गृहस्थांना सांगितल्यावर आमचीही तयारी होती. ठीक आहे, एवढे उपाय करून बघितलेत ना, हा पण उपाय आपण करून बघूया. आणि नंतर जेव्हा त्या आयुर्वेदिक दुकानवाल्यानं बिल केलं तेव्हा 22 हजार रुपये बिल झालं होतं आणि त्यामध्ये अजून सुवर्ण भस्म घालणं बाकी आहे, त्यासाठी पुन्हा 10 हजार रुपये म्हणजे 32 हजार रुपये लागतील असं अचानकपणे दुकानवाल्यानं सांगितल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मला निलेशचा फोन आला की त्या तेलाचं बिल 32 हजार रुपये व्हायला लागले. तेव्हा मी त्याला म्हणाले की आता जोपर्यंत खर्च केलाय न विचार करता तेवढाच करा, ते सुवर्ण भस्म वगैरे काही घालू नका, आहे तसं घरी परत या तू आणि पप्पा. म्हणजे अगदी 4-5 हजार खर्च सांगून खोटं बोलून तो माणूस घेऊन गेला होता आणि त्यामुळे हे लोक पण निवांत होते. खरं तर यांनी विचारायला पाहिजे होतं पहिल्यांदा की किती खर्च येणार आहे, पण ठीक आहे 4-5 हजार म्हणजे काय 2-3 हजार इकडं तिकडं झालं तर हरकत नाही असं वाटत असताना 22 हजार रुपये आम्हाला मोजावे लागले. आणि अगदी 10 वर्षापूर्वी 22 हजार म्हणजे एका मध्यमवर्गीय कुटुंबाला फारच होते. मग अशावेळी उगीच खोटं सांगून लोकांची भावनांशी खेळून समाजात त्रास देणारे लोकही असतात. अशा लोकांना मला सांगायचं आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी असं कुणाचं नुकसान तुम्ही करू नका. आणि मला बाकीच्यांना पण सांगायचं आहे की आजूबाजूला वावरत असताना एखादी व्यक्ती तुम्हाला एखादं आमिष दाखवत असेल ना तर थोडंसं जागरूकपणे डोळसपणे तुम्ही वागायला हवं. बापरे, अशा प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करणाऱ्या अशा लोकांपासून खरंच आपण सर्वांनीच सावध राहायला हवं. हे तुझं स्वानुभवातून आलेलं मत नक्कीच मार्गदर्शक आहे. आता जीवनात तुला भक्कम आधार देणाऱ्या तुझ्या जीवन साथीदाराविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. निलेश तुला छान मदत करतोय, पण त्याच्या मनात अशा प्रकारचं प्रेम आहे हे तुला कधी आणि कसं कळलं ग माधुरी? निलेश तरी आता आमच्या कुटुंबाचाच एक भाग बनला होता. म्हणजे अगदी रोजच्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रच करतो, म्हणतात ना जेवणं खाणं किंवा कुठलं काम असलं तरी तो त्याची मदत करायचा, किंवा मला अभ्यासाचा अगदी एमकॉमचं वाचून दाखवण्यापासून मी येरळा प्रोजेक्ट जॉईन केलं ना तेव्हा पण ते सोडायचं आणायचं काम तोच करायचा. अगदी लहान लहान गोष्टीमध्ये पण खूप मदत करायचा. मग निलेशनं समोरून मला सांगितलं की तू मला आवडतेस आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, तेव्हा मला खरंच पहिल्यांदा गंमत वाटली. आणि मग नंतर सिरियसली तो सारखी हे सांगायला आल्यावर मी त्याला हेच सांगितलं, अरे अभ्यासाचं पुस्तक वाचून दाखवणं किंवा लहान लहान कामात मदत करणं गोष्ट वेगळी आहे, पण एखाद्या अशा व्यक्तीची जिला काहीच दिसत नाही अशा व्यक्तीची जबाबदारी घेणं फार अवघड आहे आणि हे काही सोपं काम नाही आहे. त्यातनं पण माझ्या घरी या गोष्टीसाठी परवानगी मिळेल असं मला काही वाटत नाही आहे, त्यामुळं हा विचार काही पुढं नेऊन उपयोग नाही. पण निलेश अगदीच ठाम होता, तुझ्या घरच्यांना मी कन्व्हिन्स करतो आणि तुलाही मी खरंच छान सांभाळेल, मला काही अवघड वाटत नाही आहे यामध्ये.
असा तो वारंवार म्हणत असल्यामुळं हळूहळू माझ्या पण मनाची तयारी झाली की होय, आपण निलेशचा विचार करू शकतो किंवा आपली जबाबदारी त्याच्यावर टाकू शकतो. एकूण आपल्या वागण्यातून निलेशनी तुझ्या मनात विश्वासाचं नातं निर्माण केलं खरं, पण त्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ग तेही जाणून घ्यायला आवडेल. निलेश तरी रोजच बघण्यातला होतो त्यामुळे त्याचा चांगला स्वभाव हे सगळ्यांनाच माहिती होतं. ही गोष्ट सगळ्यात आधी मी आणि निलेशनं माझ्या आईला सांगितली तेव्हा पहिल्यांदा थोडीशी ती चिंतातूर वाटली, पण तिचा निलेशवर विश्वास होता त्यामुळे तिला एवढं फारसा फरक पडला नाही. बहीण सुद्धा कन्व्हिन्स झाली, पण वडिलांना सांगणं थोडंसं कठीण होतं कारण की किती पण म्हटलं तरी अगदी सडनली कोणीतरी आपली मुलगी लव्ह मॅरेज करती आहे किंवा इंटरकास्ट मॅरेज करती आहे हे पटणारं नव्हतं. मी ब्राह्मण आहे आणि निलेश लिंगायत आहे, मग हे वडिलांना कसं समजून सांगायचं किंवा आम्ही लग्न करणार आहे हे कसं सांगायचं, ही जबाबदारी आईची होती. मग आईनं पप्पांना सांगितलं पण थोडासा विरोध झाला, थोडंसं चिडले, पण तरी निलेशचा चांगला स्वभाव हा त्यांच्या डोळ्यासमोरच होता त्यामुळे हां, आपल्या मुलीची जबाबदारी या मुलावर दिली तर तो छान सांभाळेल, तिची काळजी घेईल ही पण खात्री त्यांना वाटल्यामुळं हळूहळू तो विरोध मावळला आणि मग घरचे सगळेजण त्या लग्नासाठी तयार झाले. आईला सगळं मोकळेपणानं सांगून आईला आणि बहिणीला तू पटवून दिलंस हे खरंच यशच म्हणावं लागेल. पण नंतर वडिलांनीही ते पटवून घेतलं हे खूप छान झालं. तसंही मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, खरं ना. हे झालं माहेरच्यांबद्दल, पण सासरी तुझ्या कोणकोण आहेत आणि त्यांचं तुझ्याबद्दलचं काय मत आहे, वागणं कसं आहे हेही आम्हाला ऐकायचं आहे. सासरच्यांची पण प्रतिक्रिया थोडीशी संमिश्रच होती. निलेशचे आई वडील भाऊ हे वेगळे राहतात, निलेश त्याच्या आजी आजोबांजवळ राहतो. मग आजोबा लगेचच तयार झाले, पण आजींना मात्र ही गोष्ट काही फारशी रुचली नाही, पटली नाही. एक अंध मुलगी ती पण वेगळ्या जातीची आपल्या घरी येणार आणि याला काय नडल्या असं लग्न करायचं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी पण थोडासा विरोध केला, रुचल्या चिडल्या, पण निलेश अगदी या मतावर ठाम होता, निर्णयावर ठाम होता आणि माझा निलेशवर विश्वास होता त्यामुळे त्यांचा पण विरोध काही फार काळ टिकू शकला नाही आणि त्यांना सुद्धा या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. मग नंतर सगळ्यांनी अगदी आनंदानं हे नातं स्वीकारलं आणि आमच्या लग्नाला परवानगी सुद्धा दिली. आधीच्या पिढीतले असूनही तुझ्या आजोबांना हे पटलं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याप्रमाणेच त्या पिढीतल्या आजींचा विरोधही तसा अपेक्षितच म्हणावा लागेल, पण नंतर सर्वांनी तुला त्यांच्यात सामावून घेतलं, तुला मान्य केलं तुमच्या दोघांचं लग्न, हे खरं मला असं वाटतं की हे तुझं क्रेडिट आहे. निलेशचंही आहेच, पण तुला मान्य करून घेणं सून म्हणून, नातसून म्हणून, हे तुझ्या लाघवी प्रेमळ वागण्या बोलण्यामुळंच शक्य झालं असावं असं तुला भेटल्यानंतर, तुझ्याशी बोलल्यानंतर मला वाटतंय. परमेश्वर कृपेने आज तू आयुष्यात छान स्थिरावलीस. इतर अंध बांधवांना काय मार्गदर्शन करशील, काय सांगशील? मला आयुष्यात सगळीच लोक नशिबानं चांगली भेटली, पण अंधत्व ही गोष्ट तरी काही मी नाकारू शकत नाही. अशी एखादी मोठी घटना किंवा गोष्ट आपल्या समोर घडते तेव्हा ते पचवणं खरंच कठीण असतं, पण ते स्वीकारणं एवढं पण अशक्य नाही आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आता बाकीचे लोक आपल्या बरोबर आहेत ही एक गोष्ट जरी वेगळी असली ना तरी स्वतः आत्मविश्वासानं आणि खंबीरपणे आपण उभा राहायला शिकायलाच पाहिजे असं मी माझ्या सगळ्या अंध बांधवांना सांगेन. जोपर्यंत माझं आयुष्य मला सुधारायचं आहे, मी ठामपणे निश्चयानं आणि चांगल्या पद्धतीनं जगायचं आहे असं आपल्याला वाटत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यात बदल घडत नाही. आता आपल्याला दिसत नाही म्हटल्यावर रडत बसण्यापेक्षा दिसत नसताना सुद्धा आपण काय करू शकतो आणि आपलं आयुष्य आनंदी कसं करू शकतो याचा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं. म्हणजे आता आपलं जे काही आयुष्य आहे ते अगदी आपण रडत पण घालवू शकतो आणि हसत पण घालवू शकतो. मग विनाकारण ते रडत संपवण्यापेक्षा हसत हसत काहीतरी चांगलं करत स्वतः आनंद घेत आणि आपल्या सोबतच्यांची पण काळजी कमी करून त्यांना आनंदी ठेवत घालवण्याला काहीच हरकत नाही आहे ना. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याकडे काहीतरी कमी आहे असं म्हणण्यापेक्षा आपण दिव्यांग आहोत म्हणजे काहीतरी आपल्याकडे एक्स्ट्रा आहे याचा विचार करून अगदी आत्मविश्वासानं आणि खंबीरपणे जगण्याचा प्रयत्न करायला हवा, स्वावलंबी व्हायला हवं असं मला वाटतं. माधुरी, तू तुझ्या स्वावलंबी जगण्यातून हे सिद्धच करून दाखवलंस की श्रवणशक्ती आणि
ऐकलं ते जणू काही पाठ केल्या इतकी स्मरण शक्ती हे आपल्यातले एक्स्ट्रा गुण समजून घेऊन त्याचा फायदा आनंदी जीवन जगण्यासाठी तू करून घेतलायस. रेडिओ स्टेशनवर एडिटिंगची महत्त्वपूर्ण जबाबदारी तुझ्या या अतिरिक्त श्रवणशक्तीमुळंच तू फार उत्तम प्रकारे निभावती आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन, कौतुक, आणि अशीच जिद्दीनं आणि लाघवी रहा म्हणून मनापासून शुभेच्छा.